वळूया पुढल्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेड आणि परभणीत आज प्रचार सभा होणार आहे. महादेव जानकर आणि प्रताप पाटील चिखलीकर हे प्रचार सभेकरता या ठिकाणी उपस्थित असतील. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दोघांकरता ही प्रचार सभा घेणार आहेत. मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तसं पाहिलं तर आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा झालेल्या आहेत. पण या दोनही सभांचा जर आपण विचार केला, सुरुवातीला सभा झाली चंद्रपूरमध्ये, काल वर्ध्यात सभा झाली. पण या दोनही सभांचा जर आपण विचार केला तर या दोनही सभेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असू दे किंवा अर्थातच काँग्रेस, या दोनही पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केलेला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षावर काही टीका करण्यात आलेली नाही असं सध्या चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या प्रचारसभेच्या माध्यमातून मोदी काय बोलत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.